लोककलाचे पेन्शन तुम्हाला कुठून माहीत झाली, म्हणजे कोणी सांगितली, कशी मंजूर झाली, तो थोडा वृत्तांत सांगा. हे लोककला मला मस्वानीमध्ये त्यांनी सागर धन त्यांना 3 दिवसाचा कार्यक्रम मस्वानीमध्ये ठेवला. त्यांना मस्वानीवाले ना शाहीर रघुनाथ पेटकुले हे म्हणून यांचा प्रथम स्वागत करण्यात आला. तर मग पामलेटावर तुमचा नाव आहे तर तुम्ही मागे कसं राहता असा दुसऱ्यानं सांगितला. पामलेट तुझ्या नावाचा असू सऱ्यांनी म्हणून मी 25-26 गावचे आपले दाखले ग्रामपंचायतून मिळवून सऱ्यांनी तुमच्या सदस्यांना लिखून दिलं आणि तो पामलेट दुसऱ्यांना आणून दिलं एक. त्याच्यावरच मग मी एक कलाकार ते पामलेट पास झाले. अर्ज लावून मग ते सगळे डॉक्युमेंट जोडून तुम्ही कलेक्टरकडे सादर केले. हो सादर केलो होतो आपला पंचायत समितीनं आपला अर्जुनीला ना. अर्जुनीतून मग पुन्हा तो बाबू लंजे बाबू होता असा तो कोणे गाव. किती भेटे पेन्शन? 1500. 1500 रुपये महिने. पती माझे ऐकत नाही गवाया गेले दारूचे पाही. पती माझे ऐकत नाही गवाया गेले दारूचे पाही. काय सांगू बाई ह्या पतीची अकल. की मी दंडार ऐकण्याकरिता आलो तर तुम्हाला का कल्पना आहे म्हणून त्यांना मला प्रश्न केला. माझ्या तोंडाकाठी माईप त्यांना ठेवला आला ते नाही विचारला. माझ्याकाठी कुसन भगत मेसराम हे होते दोघे जणा. त्यांनी म्हणला का हा दंडारीच्या शाहीर आई यायला कल्पना आहे आम्ही दंडार ऐकण्याकरता करिता आलो नसा सांगितलं कुसन भक्तांना. मग त्यांना खिसलं का तुम्ही कोण्या गाय राहता तुम्ही दंडारीचे शाहीर आहे तर कोटी कोटी दंडार झाली. तर लोणी टोला येते आमची एक दंडार झाली. मग हा दंडारीत मग त्यानं पुन्हा मला दुसऱ्यानं अधिक दंडार केला. तर मग बडोले साहेब आणि बोपचे साहेब यांना स्वागत केला त्या दंडारीमध्ये. राजकुमारजी बडोले मंत्री. हो राजकुमारजी बडोले आणि बोपचे आपला डॉक्टर खुशाल बोपचे. हो तो ना एक तिसरा शाहीर मी बनलेला आहो. आणि तसा शाहीरही असून मी एक्टर सीता चोरीमध्ये वांढरायचाही काम करत आहो असं म्हणून त्याला सांगितलं. मग त्यांना पूर्ण पत्ता विचारला तुम्ही कोण्या गावचे. म्हणला बोतली येथून किती दूर आहे. म्हणला म्हणला पूर्व नदी आहे त्या बाजूला. म्हणला बोतली आहे म्हणा मस्वानी म्हणला ह्या बाजूला आहे. म्हणला 1 किलोमीटरवर बोतली आहे असं त्याला सांग.